नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी लहान मुलांसाठी एकदम हेल्दी असं स्नॅक्स रेसिपी दाखवणार आहे. तर ती म्हणजे गोड मखाने. इथे मी साखरेचा वापर केला नाही, गूळ वापरून बनवले आहे. आवाजावरून तुम्हाला समजतच असेल ते एकदम क्रिस्पी असे झाले आहेत. प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शियमने भरपूर अशी ही स्नॅक्स रेसिपी आहे. लहान मुलांना मधल्या वेळेत देऊ शकता. तर इथे 1.5 कप मखाने घेतले आहेत, 1/4 कप गूळ घेतला आहे. तुम्ही जेवढे मखाने घ्याल त्याच्या निम्मा एवढा गूळ घ्यायचा आहे. सुरुवातीला हे मखाने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे 1 चमचा साजूक तूप घातला आहे व मखाने घालून हे भाजून घेत आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. बारीक गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत मखाने इथे मी भाजून घेतले आहेत. पाहू शकता एकदम क्रिस्पी झाले आहेत. हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. नंतर इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. तर पुन्हा त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे व गुळाचा पाक इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक हा जास्त कडक किंवा चिवट होईल असं नाही बनवायचा. तर इथे गूळ घातला आहे व इथे 1 चमचा पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाहीतर आपले मखाने क्रिस्पी होणार नाहीत. फक्त 1 चमचा पाणी घातले आहे व असा फेस येईपर्यंत पाक बनवायचा आहे. लगेच गॅस बंद करून मखाने घातले आहेत. नंतर इथे थोडेसे मी शेंगदाणे घातले आहेत व 1 चमचा तीळ घातले आहेत. तीळ व शेंगदाणे घातल्यामुळे हे मखाने खायला एकदम छान लागतात. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे. किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे साईड छोट्या सुट्टीसाठी टिफिनला सुद्धा मुलांसाठी हे देऊ शकता. तर 1 वर्षापुढील सर्व मुलांना हे तुम्ही देऊ शकता. छान असं मिक्स करून घेतलं आहे. मुलेच काय मोठेसुद्धा सर्वजण आवडीने हे खातील अशी ही हेल्दी रेसिपी आहे. टी टाईम स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता. तर हे मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. हे सुरुवातीला चिकटलेले दिसत आहे परंतु हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे व नंतर हे आपल्याला सेपरेट करायचे आहेत. तर पूर्ण थंड झाले आहेत. नंतर आता इथे मी हे सर्व वेगळे करून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. व आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.